सोने ही माझी सोनेवाणी मित्र त्यानेच माझा जीव वाचवला अगं गाव चोरत त्या गावातली दोघ साव जागा जागा करून बस रे मी यांना चहा कर चहा पेशल चहा कर म्हणा मी नसते की करत चहा कोण आम्ही या बा तुम्ही धरू नका हो मला तुम्ही धरू नका मला कुणी धरलं हा मला लय बिहा घालत जाऊ ना तुला सांगतोय चहा कर मारत मारत म्हणतोय वैदच करतोय म्हणजे मी काय मारत नाही का अजिबात पळून जायचं नाही नाही तर गावात ना बोंब ठोकून माणसं गोळा करीन बायको तुम्हीच मारली म्हणून सांगेल आयो म्हणलं पैसा जळू दे तिकडं पैशाचा येऊ का पैसा काय आमचा आज ना उद्या द्या खुश बायकोला मारली का बिचारी लागला काय आव दिवसात ना तीन बाऱ्या बायको जीव मारतोय तीन बाऱ्या जागी जिवंत करतोय तुम्ही कशाला भेटाय बसायचं बायको जिवंत होती काय माझी बंगाल मधली काटे बघू बरं खरं बरं जीवन ही जादू ना मंत्रानं भरलेली काटे आहे जादूच्या बाबा काठीचा पण कलर लय जाय 12 वर्ष बंगाल मध्ये होतो वा 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 बघा बायको मेली का नाही बायको मेली बघा काय लाका काय जीवन आहे लाका शिरा पाकच बंद आहे ते बंद आहे ते नाडी बघ की नाडी नाडी आयला नाडी नाही त्यांना आयला जोडीदार खरंच लागा काय सुद्धा नाडी बंद आहे उठवा बरं उठवा उठवा बरं चल काली काली महाकाली जंगल की रहने वाली व राबाळ जमीन खाली काय आबाळ जमीन काय आईच्या वठ्यावर आहे अरे आबाळ वरच असत जमीन खाली जाईल पाहुण गाव चोरट दोघ साव माझ ही मंत्र आहेत का मंत्र आहेत ते हो काली काली महाकाली बंगाल किरण वाली खाली की हो चल काली काली महाकाली जंगल की रहने वाली वरात जमीन खाली आईला मंत्र मंत्र द्या नात्राग लक्षात ठेवा आणि मी बोलतोय तसं तुमच्या लक्षात राहू द्या म्हणा बर यंड मोड नालो यंड मोड नालो यंड मोड नालो धारकाचा काचा तोड धारकाचा काचा तोड धारकाचा काचा तोड एक दोन तीन एक दोन तीन चाल ओट है का काय बदल तुला काय माहित पण या बघणाराला सुद्धा कळ नाही काय आहे ते आता कुठे निघाली त्या घर आहो घरला चालली आता चपानी बनवाय चाकर लवकरच कॉपी कर तीनदा मार तीनदा उठवतोय काय तिचं बघे प्रयत्न करून आपल्या गावात एखाद्या चांगल्याचं माणूस जर मिळेल ना आपण जर उठवलं तर किती पैसा दे किती पण पैसा दवाखान्यात न्यायचं म्हणलं तर लाख दोन लाख रुपये खर्च निघतोय सहज सहज माणसाला किती पण रुपये मिळलेली बाई उठली आणि तसा माणूस तर एखादा गावात औषध नाही गोळी नाही काय नाही लगेच काठीच्या मंत्रावरच उठतोय उठ म्हणलं बघा पाहुणे एक गोष्ट बोलायची काय आम्हाला का नाही एक गोष्ट बोलू का दहा गोष्टी बोला बोला माझा राग येईल जरा त्यांना काय म्हणताय बोलू काठी तेवढी इकत द्या काठी घालू का तुमच्या डोक्ष्यात आता काय तुम्ही उपयोग करताय दिलेल्या वस्तूची नाही नाही आता करतो तुम्ही जर म्हणला असता का ना याला घरी नेऊन घर द्यावा सशाला तसं केलं तुम्हाला काठी पाहिजे द्या हजारच रुपये द्या हजारात बघतो देऊन टाक देऊन टाक देऊन टाक देऊन टाक पुन्हा नाही म्हणायचं पुन्हा बिचारी माऊली आली ती जर घरात ना बायको आली तर मग किती बी पैसे मागेल दरान जावा काठी हलकाय बघ मंत्रच तेवढी भारी आहे ती बघू हलकाय की नको तो हातात नको घेऊ जाऊ का मी याच काय माहिती पडलं मंत्र तुम्हाला माहित नाही काली महाकाली जंगल के रहने वाले वराबाळ जमीन खाली येंडो मोडो नालो येंडो मोडो नालो तीनदा मानायचं एक दोन तीन तीनदा मानायचं दरकाचा काचा तोड तीनदा मानायचं चौथ्या बारीन चल ओठ स्वयंपाकच करायला गेली पाहिजे राहू द्या
गाव चोरटन दोघ साव काठी देऊन टाकू का माघारी लगा माझ्या नाड्यात दिले पडते त्या सावकुशी आला का नक्की ओळखलं का पण हे बघ बाय कुण मला काय म्हणली होती अग बया बया म्हणली रानातलं सस आणि कुठे मी घुसत मी घुसत आणि उठाव मंडळी डागा याला हिला आता गे देव पहिली एका रट्यातच खलास करतो म्हणजे काठी तू नेणारा का पहिल्यांदा मग बर आणि पुन्हा माझ्या गर्दी मला मी तशीच म्हणली मीच नेणार पहिल्यांदा बर जा तू घरी जा जा तुम्ही बायकुना विचार करण्यासारखी गोष्ट आहे मंडळी मला नावं ठेवली ती गाड्या सारखा गडी असून पहिल्या गेल्या गेल्या तिला गोडीत सांगतो चार गोष्टी ऐकल्या तर बरं नाहीतर काठीचा नमुना दाखवतो एका रपाट्यातच तिला आडवी करतो ए कारभारणी बायरी 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 जेवणाचं काय केलंय जेवणाचं काय केलंय कुठली ज्वारी घरात नाही कुठलं जेवण करू तुम्हाला ज्वारी घरात नाही रोज उठून सांगतेस काय मग काय स्वयंपाकाचं काय केलं ती आहे ती कोंबडी कापून टाक कुठली कोंबडी ती कोंबडी आहे ती कुरडीतली नाही कोंबडी बिंबडी आहे बघ एका रपाट्यात आडवी करीन तुला वाटलं का तुझ्या आईचा भोपळा एक दोन तीन आता बरं वाटलं का सारखी आडवी 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 मिरची ग चुरू 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 तोंडाला तोंड बायकून द्यायचं असतं किती हा तुला वाटलं काय मी गडी ऐका गडगोय अग तुला राग आहे तेवढा मला राग आहे हा तुला म्हणत होतो का नाही गोडीत सांगत होतो का नाही काय तर माझं ऐक बायको सारखी आडवी आडवी रानातलं ससून कुठं मी गुस्स आणि उठाव मंडळी डागा ह्याला ही पण चौघ जण धरा धरा म्हणली होय मला भिताडाची आणणं हा हो लय उशीर जर बोलत बसलो तर बायको माझी इसनून जाईल राहू तिला उठवली पाहिजे लय उशीर झालं मी लिया पण मंत्र मंत्र आता कुणाच्या ध्यानात जायच नाही नाही हाय ध्यानात काली काली महाकाली बंगाल केली निवाली जमिनीची आबाळ खाली मंत्र चुकला काय काली काली महाकाली बंगाल केली निवाली चली आओ यांडो मोडो नालू यांडो मोडो नालू धरकाचा कचा तोड धरकाचा कचा तोड धरकाचा कचा तोड धरकाचा कचा तोड एक दोन तीन एक दोन तीन चल ओट आता पुन्हा अशी भांडण करत जाऊ नको जाऊन लगे आता तांब्या भरून पाणी आण मला हा कारभारणी ए ए कारभारणी अयो अयो आईला सोन्यासारखा परपंच माती मोल झाला होती ती पण बायकोला मी मातीत गाडली हो मी जर या ठिकाणी एकटा जर रडत बसलो तर मित्राची बायकोची ती राहील राजा हो माझं एकट्याचं घर कशाला जाळून घेऊ बायकोची इलिवाट करतो पण बळत मित्राला जाऊन सांगतो बायको माझी उठली एका रपाट्यातच पण आता हि जर कोणाला गावातलं तर बोलवायला कसं मुळावर आलं माझ्याकडंच का तुला म्हणलो तू का नाही मला आडवी अशी बोलत जाऊ नको उठ गे बायको माझी कुली एकच होती बायको माझी चांगली होती के आईला कस काय जोडी राम 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 एका रपाट्यातच बायको निवड आली दिला का साहेब पाक करून धरकाठी धरकाठी काय बोलली का ए पुन्हा दुसऱ्या बारी नंतर गेली तांब्यास भरून आणला व्हावा पाहिजे आणि माझी मी तशीच करते तू जाता घरी मी बराबर करतो तिला तू बराबर करतो का बर 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 कारभार का हो काय वत बसले घरात काय करू दररोजच्या वाणी समजते काय मला आणि मग काय ऐक ही काय बघितलं का येऊ असले काट्या तर मी लाकडं का नाही जाळायला आणते जाळायला जाळायची काठी नव ही आणि मग ह्याला काय जेवणाचं काय केलंय जेवणाचं खेळायची माती माती मला माती चालते काय एका काठीच्या धपकेत जीव मारीन तुला मला मारीन मारीन म्हणतो वायदाच करत वायदा करत
जमायला तुला बघायचंय काय बघायचं काय काय तुला वाटलं वय उगच चेष्टन म्हणतोय काय अरे तुला जीवच मारून सोडून मी आईला खरंच मेली काय पण तुला काय मारू देतोय का मी अग ही जादूची काठी आहे अग तुला आता उठवीन मी आईला पण लय उशीर मारून देऊन बी उपयोग नाही आईला पण मंत्र काय सांगितलं होता त्यानं माझ्या बी ध्यानात येणं पूर्ण पहिल्यांदा सांगितल्यामुळं बर म्हण तू काली काली महाकाली जंगल मे रहने वाली वराबा जमीन खाली येंडो मोडो नालो येंडो मोडो नालो येंडो मोडो नालो धरी कचा कचा तोड एक दोन तीन आणि चल उठ काय गे चेष्टा वाटली वय दररोजच्या वाणी कारभारणे ए कारभारणे आता हे ज्या आईला मेली काय कारभारणे ए आईला काहीतरी ऐकून कुलं तर काहीतरी करत बसलो माझी सोन्यासारखी बायको मारून ठेव कारभारणे अग पुन्हा नाही मारत तुला उठ हा उठ आईला वाईट काम झालेलं आहे आईला पण माझी बायको मेली त्या जोडीदाराच्या आईला बघाय पाहिजे ए बायको मायूर आम्ही नव्हतं की काय बोलत पण जोडीदारामुळे माझ्या बायकोला मला काय झालंचा वास बायको मेली माझी कुणाची माझी आणि कुणाची राहिली याच्यासाठीच मोहन माणसाची मनाय दुसऱ्या जर तोंड तोंड जर काळं करायचं म्हणलं तर पहिल्यांदा आपला हात काळं करावं लागत्यात बरोबर राहील आपण ती मोठी पोळ्याचा एफारी म्हणून शिना लका ती मुळात ती थकाच माटक भेटला आपल्याला त्यांना लका आपल्याला फसवलं आपलं घर जाळलं माझी बायको देखील होती ती मेली की असून चल आता एवढा घास तर दाखवून येऊ घास दाखवू चल घास पण शिवती का नाही कोणाला ठाऊक बोळ्याच मारली हातानं मारली यायला तुझी तर बायको ठेवली का बघ की असू दे असू दे माणसाची म्हणाय मेले कोटान कोटे आणि रडावे कोणासाठी बाबा आता कस तर आपण दोघ जण मिळून घास दाखवू कावळा पण शिवतोय का नाही कोणाला ठाव काय कळलं गोविंदा बड्या बड्या बायकाला मारलं या तुझ्यामुळे मी या बायकोला मारली आयला राम राम गाव चोरटन दोघ साव नाही का कसा दोन लागलाय मार आयला पण बाया माणसं घरी लेकर बाळ सोडून मशान भूमी जेवायला आलाय ताटवाडून जेवायला लागलोय का बायकोला गाज दावतोय आज तिसरी आहे बायकोची बायका मेले काय मेले की त्या काठीन जीव जाऊन नाही जीव बाजूला ठेवलाय गटोड्यात बांधून अरे 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 ह्यालाच म्हणायचं मित्रांनो काय विचार कर म्हणा एकदा झक मारली तर ती येईल का पुन्हा अरे दुसऱ्याला खड्डा खंदत होता तुम्ही दोघ तर दुसऱ्याला खड्डा खणताना पहिला आपणाला त्या खड्ड्यात उतरावं लागतं ही तुम्ही विसरला होता गाव चांगलं होत पण त्या गावाला तुम्ही मला सांगितलं गाव चोरट आणि आम्ही दोघच साव खरं तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा गाव चोरट होत का नाही गाव चांगला आहे पांडुरंगा शपथ घेऊ नाही पण आम्ही दोघ चोरट तुम्ही लबाड बोलला म्हणून तुमच्या घराची विली वाट लावण्याचं कार्य माझ्यासारख्याने केलं जरी चुकला असेल तर मला माफ करा यापुढे तुम्ही तसं केलं तसं आता मी कुठं करणार नाही असं म्हणा आणि दोघं तुमचे तुम्ही सुखानं राज्य करा तुमची लग्न मी करून देईन म्हणजे माझ्या भाग सांग रे बाबा असू द्या मंडळी आम्ही जसं काही दोघांनी वासना ठेवली होती तशी तुम्ही कोणी ठेवू नका हेच आम्हा दोघांचं सांगणार नाही तर तुम्ही बायकांना मुख चाल याच विनोदी भगनाट्याचा शेवट झाला सादर केला होता सुमित कॅशेट कंपनी कडून वग सम्राट वामन पाटुळे मेंढापूरकर सोबत
36 नकरेवाली कॅसेटचे शिंगार शाहीर नंदकुमार पाटोळे तौशिकर लोकनाट्य तमाशा मंडळ.